राज्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असल्याने ग्रामपंचायत रणधुमाळी चालू आहे. त्यामध्ये काही ग्रामपंचायतींनी सरपंच पदाचा लिलाव झाल्याची बातमी आपण वाचली. वास्तविक पाहता हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. नुकत्याच प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यात अण्णा हजारे यांचा तालुका असलेल्या पारनेर तालुक्यातही निवडणुकांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. तालुक्यात ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी येथील आमदारांनी निधीची घोषणा केली. राज्यातही अनेक आमदारांनी 21 लाख, 25 लाख तसेच 31 लाख देण्याची घोषणा केली. पण काही गावांमध्ये तर सरपंच पदासाठी थेट बोली लावण्याचे प्रकार पाहायला मिळाले. बिनविरोध निवडणुकीला अण्णा हजारे यांनी सुरुवातीच्या कालखंडात पाठिंबा दिला होता. पण नंतर बिनविरोधच्या नावाखाली अनेक ठिकाणी सरपंच पद विकत घेण्यासाठी बोली लावण्यात आली. त्यामुळे अण्णा हजारे व्यथित झाले आणि त्यांनी आपली भूमिका मांडली. अण्णांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की पंचायत राज मजबूत व्हावे यासाठी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांचे स्थान सर्वोच्च आहे. ग्रामसभा ही गावाची संसद आहे. ग्रामपंचायत सरपंच पदाचा लिलाव झाला तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच पदाचा लिलाव हा लोकशाहीचा लिलाव असून सरपंच पदाचा लिलाव झाला तर गुंड, भ्रष्टाचारी आणि व्याभिचारी लोक लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जातील असे मत अण्णांनी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.